स्पोर्ट्स मानकर आयोजित आहे क्रीडा चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतो. तिसरी मॅच जयदुर्ग कोलिवली त्यांच्या विपक्ष आय एकविरा मानकर जे पावणे विपक्ष यजमान अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट पुश करो और खुश रहो अशा परिस्थितीमध्ये सॉफ्ट हँड ने खेळलं तिथे एक संधी निर्माण झाली होती झेलची. यावेळेस चेंडू शफल झाले टर्न गेलाय आणि त्यानंतर मिड विकेट मध्ये खेळाडू असतील डीप मध्ये उचलतील फेकतील घेतलेली सिंगल. सलगचे दोन चेंडू दोन सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतील धाव फलकावरती आणि धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. समीर आणि यतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर नरेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. पॉवर प्लेचं पहिलं षटक मिड विकेट मध्ये खेळाडू डीप मध्ये असतील लॉंग ऑन मध्ये असतील. यावेळेस चेंडू ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट व्हॉट अ शॉट चेंडू सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या पलीकडे थावा मिळतील चार चेंडू सरळ सीमा बार दर्जेदार चौका. आणि चार धावा एक्झिक्यूट केल्या शफल झाले त्यानंतर पाहिलं की ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आणि त्या खेळाडूला जर बीट केलं ना तर चार धावा नक्की मिळतील. आधी तेच पाहायला मिळालं चार धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या आणि धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली सहा आकड्यावरती. यावेळेस चेंडू फटका चांगला आहे षटकभर रिझन मध्ये खेळाडू असतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. त्याला म्हणतात सब्जेक्टिव्ह क्रिकेट याला म्हणतात एज्युकेशनल क्रिकेट याला म्हणतात क्लेवर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौकार नंतर सिंगल धाव आणि धावसंख्या धाव फलकावरती सात. पहिल्या तीन चेंडूंवरती आल्या सहा चौथ्या चेंडूवरती सिंगल धावसंख्या सात. यावेळेस चेंडू पंचांकडे अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल फलंदाज या तीनचा समान थँक्यू व्हेरी मच विकेटची प्राप्ती केली आहे धावसंख्या धाव फलकावरती सात असेल. यतींची काही समाप्त झाली धीरज आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडवरती ऑन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज समीर असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती चार विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त झाली आहे. नानकर संघ आपल्या होम ग्राउंडवरती खेळतोय मात्र या होम ग्राउंडवरती खेळत असताना होम कंडिशन खेळत असताना चांगल्या दर्जाची कामगिरी करणं देखील गरजेचं आहे. बघूया काय करतायत आपल्या टीमसाठी फलंदाज समीर आणि धीरज. आघाडीला आलेले फलंदाज यतीन बॅक टू दी डगआउट फलंदाज बाद झाले त्यानंतर संघाचा डाव सावरावा लागेल. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज धीरज ऑन स्ट्रायकर वरती समीर गोलंदाजी ट्रॅक वरती नरेश. त्यावेळेस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न डॉटबॉलची होती समाप्ती षटक क्रमांक पहिलं समाप्त धावसंख्या धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सात. प्रथम बॅटिंग करत असताना आई एकविरा नानकर टीमची पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली सातच धावा खर्च केल्या इकडे बाद देखील आणि सात धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती असेल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुजल पाहायला मिळतील ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू हुक केलाय ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाडूतील लीप मध्ये खूप मोठी चेज असेल थोडाफार फंबलने सिंगल कम्प्लीट कॉल फॉर द सेकंड दुसरा धाव देखील कम्प्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट चांगल्या दर्जाची आपल्याला रनिंग मिळून विकेट मैदानाच्या आतमध्ये समीर आणि त्यांच्या जोडीला धीरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाचा डाव सावरत असताना हे दोन फलंदाज पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतात. समीर आणि धीरज ही जोडी रखवासला व मंजर भी आएगा प्यासे के पास चल कर कुछ समंदर भी आएगा
थकर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा। विजयाच्या समीप जायचं असेल तर संघाचा डाव सावरावा लागेल, तो सावरत असताना डाव आपल्याला पाहायला मिळतील। एसट्यांच्या मागे चेंडूची चेज आपल्याला पाहायला मिळाली, एसटी रक्षकाच्या माध्यमातून सिंगल कम्प्लीट आणि धाव संख्या धावफलकावरती मॅजिकल फिगर क्रिकेटमधील मी तर म्हणेल देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक अर्जित झालं, मॅजिकल फिगर 10 धावफलकावरती इगतडेच्या मोबदल्यामध्ये। नंतर टीमला देखील मॅजिकल फिगर इथे ऑप्टेन करावा लागेल। इथे चेंडू हवेत आहे, बॉल फिल्डर आले, चूक झाली आहे। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण उद्ध्वस्त झालाय। कॅच सुटली आहे, मॅच सुटेल का? कारण वारंवार आम्ही एक गोष्ट नेहमी म्हणतो, एकदा तुम्ही झोल सोडला मात्र मॅच मध्ये कमबॅक करणं फार अवघड असतं। ते दोन धावा कम्प्लीट आहेत, असंख्या धाव फलकावरती 12। त्यावेळेस चेंडू शबलून खेळायचा प्रयत्न, आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, जसे दोन्ही आज समांतर धावा मिळतील अभांतर। मागील चेंडूचा विचार केला, जिथे झेल मिळायला पाहिजे होती तिथे मिळाले दोन धावा। जे भंडाऱ्याला गेले होते आत गेले, जेवण संपलं बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली, अशा प्रकारचं समीकरण। यावेळेस चेंडू ऑन साइडला पंच केलाय, विकेटचा खेळाडू थोडाफार फंबलनेस आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यामध्ये। तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट आणि या दोन धाबेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 15 रन। आतापर्यंत 4 चेंडू झाले, ज्यामध्ये एक अवांतरचा चेंडू, 3 डबल आणि 1 सिंगल पाहायला मिळाले। धीरज आणि धीरजच्या जोडीला समीरच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, धीरजच्या माध्यमातून 2 डबल आपल्याला पाहायला मिळाले। वैयक्तिक 3 चेंडू 4 वरती खेळतोय धीरज स्ट्रायकर एंड वरती, पाहूया आता मात्र मोठे फटके खेळू शकेल का। हवेसा चेंडू पंचांकडे, अपील केली जाते, अपील फेटळत असताना उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील मध्ये। अवंतर 1/2 एक धावा ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती। 16 जे खऱ्या अर्थानं वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली होती। 16 अंक निधनाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रथम बॅटिंग करत असताना एकवीरा आणकर या टीमची ज्ञानेश्वरी देखील वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिली होती। दोन धावा कम्प्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त। धावसंख्या धावफलकावरती असेल 18 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकामध्ये आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11, त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती डबल आली, त्यानंतर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डबल, त्यानंतर अवांतरचा चेंडू, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती डबल आली, पाचव्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चेंडू हवेत होता तर पडला नोमॅन्स लँड मध्ये। तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट केल्या आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे 18। समीर आणि त्यांच्या जोडीला धीराजी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सिंगल चौकार, सिंगल डबल, सिंगल डबल अशा रीतीने आपण पाहू शकतो रचना केली जाते स्ट्रायकर एंड वरती असणाऱ्या बॅट्समॅन समीरची। आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती आता धीराज आहे, स्ट्रायकर एंड वरती असतील समीर, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दिघेश तिसऱ्या षटकासाठी। ओव्हर द विकेट इथे फटका फसलाय, पुन्हा एकदा चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये। खूप मोठी फिल्डरच्या साठी चेज होती मात्र ती चेज सफल ठरली आणि चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन मिलेंगे 4। और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार, तो बेड़ा पार मैदानाच्या आतमध्ये करू शकेल का? अशाच प्रकारचे मोठे मोठे फटक्यांची गरज आहे, चौकार आणि षटकार येणं गरजेचं आहे। पाहूया ते चौकार षटकार फलंदाजच्या बॅट मधून येतील का। इथे फटका चांगला आहे, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय। फक्त आणि फक्त दिशा दाखवली अलॉंग द वी, चेंडूला फक्त स्टीअर केलं त्याचा पेस खोलला। जर तुम्हाला चांगल्या प्रकारची फटकेबाजी करायची असेल तुमचं स्टान्स चांगलं असणं गरजेचं आहे, हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे, मन मस्तिष्क मनगट त्यांचे त्रिवेणी संगम असणं गरजेचं आहे, त्यासोबतच प्रॉपर प्लेसमेंट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूचं कनेक्शन देखील तितकंच गरजेचं। बॅटीची अतली कडा एसट्यांच्या मागे, एसटी रक्षकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकी नाही, पण बॉलची होती समाप्ती। दिघेशच्या माध्यमातून चांगले षटक, पहिल्या चेंडूवरती चौकार आला पण दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं सिंगलला,
आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. एखाद वेळी एसट्यांना देखील चेंडू आदळू शकला असता, मात्र दैव बळवंत म्हणावं लागेल. त्यावेळेस चेंडू बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही, सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, डीप राहिला. आणि इथे संपूर्णपणाने मी तर म्हणेल चेंडूने काहीसा उसळी घेतली नाही. डॉटबॉलची होती समाप्ती. आतापर्यंत चार चेंडू हाताळले, सुरे गोलंदाजी केली, पाचच धावा खर्च केले, एकेकडी बाद झाला नाहीये, मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय गोलंदाज. त्यावेळेस चेंडू बॅटीची कडा, थर्ड मॅन मध्ये खेळाडू असतील त्यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण, सिंगल कम्प्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 24 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकामध्ये, आणि या तिसऱ्या षटकाला जर मोठं षटक बनवायचं असेल ना, तर या मोठा फटका चेंडूवरती येणं गरजेचं आहे. या मोठा फटका येऊ शकेल का? तिकेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. यावेळेस चेंडू शॉर्ट बॉल होती, पॅटीची एज लागली, थर्ड मॅनचा खेळाडू चेंडूच्या मागे, मात्र चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिलेंगे चार, वार पे पलटवार, चौकार. त्यानंतर 11 आणि 10 धावफलकावरती अर्जित झाल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. आणि तब्बल जर विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 28-28. आता मात्र शेवटचा षटक असेल सोमनाथ वरती, जिम्मेदारी सोपवली कॅप्टन ने. संगीत सुनकर ज्ञान नाही मिलता, मंदिर जाकर भगवान नाही मिलता, आज भी पूछते है पत्थरों को भरोसे लायक इस दुनिया में इंसान नाही मिलता, भरोसा दाखवलाय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सोमनाथ वरती. मात्र जो सोमनाथ बरोसेला साजेशी अशी कामगिरी करू शकेल का मैदानाच्या आतमध्ये, हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस संघाला सावरणं त्या खेळाडूची ओळख असते, आणि त्यावेळेसच तो खेळाडू एक महान खेळाडू बनतो. ते 28 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपतील फलंदाज समीर, नॉन स्ट्रायकर एंड वरती धीरज, आणि या दोन खेळाडूंना देखील चांगल्या दर्जाची कामगिरी करावी लागेल. इथे फटका चांगला आहे, आडव्या पट्ट्याने सजवलेला हा फटका, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, थोडंफार फंबलनेस पाहायला मिळाली, पॅकिंग चांगली होती मिडविकेट क्षेत्रामधून. तोपर्यंत कम्प्लीट झाल्या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळेल. सिंगल डबलचा गेम देखील तितकंच महत्वाचा आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काय घडू शकतो, कारण आम्ही एक गोष्ट नेहमी म्हणतो, राजकारण क्रिकेट आणि सरडा शेवटच्या क्षणापर्यंत रंग बदलू शकतो. बॅकफुटला आले, इनसाइड आउट खेळलाय, खेळाडू होते डीप मध्ये, मात्र त्यांच्यापर्यंत चेंडू पोहोचला नाही. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खेळाडू होते, त्यांच्या माध्यमातून थोडा फंबलनेस, मात्र मिडऑफच्या खेळाडूच्या माध्यमातून बॅकिंग चांगली पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने कम्प्लीट झाली सिंगल आणि धावसंख्या 31-31 धावा धावफलकावरती. शेवटचा षटक असेल, मोठे फटके खेळावे लागतील. त्यावेळेचा चेंडू फुलटॉस, आडव्या पट्ट्याने सजवलेला हा फटका, खेळाडू असेल डीप मध्ये, मात्र एका टप्प्यावरती चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्ष करतोय जो मात्र संघ, आणि संघर्षाचा शंख नाद करणारा संघर्षमय चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 35-35 या आकड्यावरती. यावेळेस चेंडू पंचांकडे अपील केली जाते, अपील मध्ये विश्वास कमी होता. डॉटबॉलची होती समाप्ती, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉटबॉलची होती समाप्ती. दोन चेंडूच काही अजूनही शिल्लक, पहिल्या चेंडूवरती डबल, त्यानंतर सिंगल, चौकार, डॉटबॉल. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट, पंचांकडे अपील केली जाते, लेग बिटवीन विकेट साठी अपील केली जाते, लेग बॅटच्या स्वरूपात एक धावा. तर याच दरम्यान आपण पाहू शकतो 30 धावा धावफलकावरती 36, शेवटचा चेंडू असेल सोमनाथ, सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील, डाऊन द बॉल येतील, पकडला जातोय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ 36 वरती, षटका क्रमांक 2 आणि 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 36, विजयासाठी 37, 37 धावांचं लक्ष, 24 चेंडू. जय दुर्गा कोलिली टीम साठी
आणि ज्या वेळेस मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती मी नक्कीच इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक आणि त्यासोबत माझे गुरुवर्य व्हॉइस ऑफ डोंबिवली रजी पाटील सरांना. मात्र अभित स्पोर्ट्स सावदे तसेच बारावी टीमचे कॅप्टन तुरी टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. अभित स्पोर्ट्स सावदे त्यांच्या समवेत बारावी टीमचे कॅप्टन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. यापुढील होणार सामना अभित स्पोर्ट्स सावदे आणि बारवे एकवीरा स्पोर्ट्स नानकर या टीमने बनवल्यात तब्बल 36 धावा 37 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल जी मात्र एकवीरा नानकर टीमला फिल्डिंग लावून घ्यायचे लवकरात लवकर आणि विनंती असेल जय दुर्गा माता कोहलीली टीमला की आपण ते दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मॅचला होती सुरुवात नक्कीच ज्या वेळेस मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोन वरती असतील आमचे गुरुवर्य विनोजी पाटील. धन्यवाद. आकर्षक शिस्तबद्ध पारदर्शक असा आयोजित भाग आहे आणि क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला आहे. भरपूर स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहेत. टीडीपीएल आता मात्र उद्या तिचा शेवटचा दिवस असणार आहे आणि यंदा लीगचे वारे भरपूर वाहताना आपण पाहिले. फलंदाज लवकर पाठवा कोहलीली संघ आता लीग भरपूर होत आहे. रायगड जिल्ह्यात आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग संपन्न झाली त्यानंतर पनवेल प्रीमियर लीग सुरू झाली त्यानंतर उरण प्रीमियर लीग सुरू झाली त्यानंतर पन्नासगाव प्रीमियर लीग त्यानंतर नेरे धुंद्रे विभाग प्रीमियर लीग अशा लीग 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 इतक्या लीग होत आहेत की त्याची संख्या आपल्याला सांगता येत नाही. खर तर इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात 2008 मध्ये झाली आणि त्यानंतर टेनिस ब्रिगेडमध्ये ही संकल्पना आणण्यात आली. मला आठवतं 2016 मध्ये पहिली लीग आम्ही कव्हर केली होती ती म्हणजे वांगणी प्रीमियर लीग त्यानंतर बदलापूर प्रीमियर लीग आली. भरपूर आता गावागावच्या लीग आता गल्ली गल्लीच्या लीग होऊ लागले आणि भरपूर अशी गावं आहेत जिथे भरपूर खेळाडू आहेत. टायगर प्रीमियर लीग मध्ये आम्ही जवळजवळ 300 खेळाडू एकत्र पाहत असतो म्हणजे एकाच गावामध्ये कित्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पनवेलमध्ये एक गाव असं होतं जिथे 16 संघ एकाच गावातले खेळायचे 16 संघ ऍक्टिव्ह होते ते आता त्यामध्ये थोडीशी कपात झालेली आहे. खेळाडू भरपूर क्रिकेटची क्रेज भरपूर वाढत झालेली आहे आणि हा खेळ सगळ्यांचा आवडता बनलेला आहे. इंग्लंडने या खेळाला जन्म जरूर दिला पण या खेळाची देवता जन्माला आली ती भारतामध्ये वॉर्ड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. विश्वचषकमध्ये आपण खर तर फायनलमध्ये पोहोचू शकलो नाही याची खंत प्रत्येकाला वाटली पण काही रणनीती काही स्ट्रॅटेजी आणि निवड समितीने जे काही खेळाडू निवडले त्यावरती कित्येक जणांनी आक्षेप घेतला. सगळ्या गोष्टीचं ताळमेळ असणं फार गरजेचं आहे. दरम्यान बारावे संघाच्या संघनायकाने व सावंदे येऊन लगेच थांबायचं टॉस साठी बारावेचे आलेले आहेत. सगळ्या मॅचच्या दिशेने इथे 37 करायचे आहेत कोहलीला आणि आता 37 होण्यापासून रोखावं लागेल. आई एकवीरा स्पोर्ट्स नानकरला घरच्या मैदानावरती
नऊशे धावगती राखलेली आहे. पण बघूया गोलंदाजी मध्ये काय कमाल करतायत. बॉलिंग मार्कवर योगेश हा चेंडू क्लिनबर्ड मधली एसटी इथे उद्ध्वस्त केलेली आहे आणि फलंदाज बाद होतोय यावेळेसचा रॉयल डेकवरती. एसटी पूर्णपणे वाकवली. जबरदस्त सुरुवात अशाच प्रकारची गोलंदाजी आता इथून करावी लागेल. कारण धावफलकावरती धावा तितक्या जास्त नाहीये. पण इथून लढण्यासाठी पुरेशे खेळपट्टीचा विचार केला. मागच्या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीवरती 28 धावा देखील चेस करता आल्या नाही. हा देखील रेकॉर्ड राहिलेला आहे. आणि याच खेळपट्टीवरती आज सकाळी 69 धावा झाल्या. मागच्या स्पर्धेतही पहिल्या सामन्यात 49 होत्या. त्यानंतर 50 खाली धावसंख्या पाहिली. इथे सुरुवात मोठ्या धावसंख्येने झाली. ती धावसंख्या आता आपल्याला कमी कमी होताना दिसते. असं बऱ्याचदा म्हणतात की जेव्हा विकेट ही मातीची असते तेव्हा जेव्हा ती टणक होत जाते पुढे पुढे तेव्हा फलंदाजांना फलंदाजी करणं सोपं होतं. पण ही खेळपट्टी कॉन्क्रीटची आहे, सिमेंटची आहे. त्यामुळे या खेळपट्टीवरती काही परिणाम होणार नाही वातावरणाचा सध्या तरी. हो सफल घ्यायचा प्रयत्न. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन नक्कीच म्हणावं लागेल. दिस इज नॉट सेन्सिबल क्रिकेट. कारण पहिलाच फलंदाज शून्यावरती बाद झालाय आणि त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी पाहतोय. आपण प्रशांतचा धाडसी फटका होता. बॉलिंग मार्कवर योगेश अप्रतिम गोलंदाजी. हे सगळे उभरते सितारे आहेत नांदकरचे. येणाऱ्या काळात नांदकरसाठी दर्जेदार क्रिकेट सादर करतील. आज चेंडू ऑफस्टंपवरती इथे संधी होती फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याची. दबाव नक्कीच असतो जरी घरचं मैदान असलं तरी. एक तो ऍडव्हान्टेज तर असतोच. पण एक मायनस पॉईंट या असतो की समर्थक भरपूर असतात आणि चांगली कामगिरी करावीच लागेल. त्यामुळे तो दबाव आपोआप वाढत जातो. आणि दबाव ही अशी गोष्ट आहे जगात ज्याच्याकडे मन आणि मेंदू आहे दबाव त्याला येतोच. दबावाखाली अनेक मोठमोठे खेळ आपण पाहिलेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आजही सदी का मान आहे जेव्हा पहिला टेक येतो तोही दबावामध्ये असतो. दबाव कधी नसतो. दबाव दहावीचा पेपर देताना असतो. दबाव कुठल्याही स्पर्धेमध्ये असतो. आयुष्यात कुठलंही काम करत असताना स्पर्धा असू दे किंवा वैयक्तिक आयुष्य दबाव हा असतोच. पण दबाव जो झुगारून दबावाच्या लाटेमध्ये जो आरूढ होतो ना तोच चेंडू शकून घ्यायचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर होता. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा चेंडू चांगला होता. ऑफस्टंप होते होता. पण क्रिकेटचा नियम आहे लेग स्टंपच्या बाहेर अगदी तो एसटीच्या अगदी बाजूने जाऊ दे. अर्धा इंचने जरी गेला तरी तो वाईडच असला. एसटीला तो स्पर्श केला बेस पडली तरच तो पाद दिला जातो राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साईडला उडवलाय. लॉंग ओव्हर क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार षटकार. जाधव यांचा आवाज आपण ऐकला. भरपूर हे गाणं गाजलं. ज्याला दिसत नाही अंध आहे त्याने मात्र काय गाणं लिहिलं आणि काय गायलंय. राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर. व्हाईटचा इशारा पंचा ठिकाणी करताय. दुपारच्या रगरगत्या उन्हात कृष्णा केणे यांना थोडीशी कवायत करावी लागते. ती बऱ्याचदा कधी कधी तर एखाद्या षटकामध्ये ती चार चार पाच पाच वेळाही करावी लागते. पण तो सिग्नल द्यावा लागतो. जरी आपल्याला इथून लक्षात येतं की चेंडू बाहेर आहे पण पंचांना तो इशारा करावा लागतो. धावसंख्या धावबोलकरवरती 9. षटकानंतर थोडासा दबाव आला. चेंडू ऑफस्टंप होते ठेवण्याच्या प्रयत्नात खूप जास्त बाहेर पिचिंग झाली. फुल टॉस आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते. इथे काय घडतंय दोन्ही बाजूला आपण पाहिलं तर तालमेल बिघडला. फलंदाज बाद होत आहेत.
आधीच मन बनवलं होतं की धाव घ्यायची नाही आणि त्यामुळे इथे फलंदा धावशी झाले. क्षेत्ररक्षकच्या ठिकाणी आपण पाहिलं तर भूषण होते पहिल्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन. अमित स्पोर्ट सावंदे कॅप्टन लवकरात लवकर या, बारावेचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर सावंदे अमित स्पोर्ट सावंदे संघनायकाने लवकरात लवकर यायचं आहे. लक्षात असू द्या 10 बोल आहे, 9 सामने कव्हर करायचे. जरी 4 ओवरच्या मॅचेस असले तरी हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्यात असं म्हणतात की दिवस छोटा असतो आणि संध्याकाळी लवकर सूर्यास्त होत असतो. तर आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर मध्ये आणि नांदकर खूप भाग्यशाली आहेत. त्यांच्याकडे अशी कित्येक मैदान बनवता येतील इतकी जागा आहे, पण 200 एकर पेक्षा जास्त खुर्चरण अशी माहिती मिळाली. पण 200 एकर मधून आपल्याला 6-7 एकर मिळाली खेळण्यासाठी, तर ती पुरेशी ठरेल. हा चेंडू ऑन साईड ला वळवलाय, लॉंगॉन क्षेत्ररक्षक आहेत. ओहो सुंदर सुंदर क्षेत्ररक्षक शुभम होते आणि चांगलं प्रेझेस मॅडम. लगेच जसा चेंडू बाउन्स घेतला तशी त्यांनीही उडी घेतली. या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली होती. 3 चेंडू मध्ये एकच धाव होती, एक गडी बाद झाला होता, पण नंतरच्या 3 चेंडू तब्बल 9 धावा खर्च करण्यात आल्या आणि 10 धावा आता आपण पाहत आहेत. म्हणजे इथून आता पाहिलं तर 37 करायचे म्हणजे 27 ची गरज आहे. धावांची आवश्यकता 9.00 मैदानाच्या बाबतीत प्रसन्न आपण विचार केला तर फार कमी संघ असे असतील गावाचे ज्यांच्याकडे हक्काची मैदान आहे. मैदानाचा आपण विचार केला तर जगामध्ये जरी क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी सगळ्यात मैदान आहे इंटरनॅशनल भारताकडे. 52 स्टेडियम आहेत आपल्याकडे, त्याच्या मागोमाग आपण पाहिलं तर पाकिस्तान आहे. तर चेंडू हवाय पंचा ठिकाणी इशारा करत आहे, चेंडू द्यायचा. चेंडू कधी आरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल. लक्षात असू द्या नियम, काही संघ इथे नवीन आले असतील, काही संघ इथे पहिल्यांदा खेळत असतील. नियमांमध्ये बऱ्याच ठिकाणी तफावत असते, प्रत्येक ठिकाणचे नियम हे वेगवेगळे असतात. काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नियम आपण पाहत असतो आणि नियमांचे कॉपीराइट होल्डर आपण पाहिलं तर एमसीसी मेलबॉर्न मेरिलीबॉर्न क्रिकेट क्लब लॉर्ड्स, त्यांनी 1787 ला मेरिलीबॉर्नची स्थापना झाली. 1788 ला त्यांनी बेचळस नियम क्रिकेटमध्ये आणले, पण त्यानंतर 1909 ला आयसीसी आली आणि आयसीसी ला आजही कुठला नियम आणायचा असेल तर मेरिलीबॉर्नशी चर्चा करावी लागते. कारण मेरिलीबॉर्न जोपर्यंत हिरवा सिग्नल देत नाही तोपर्यंत कुठलाही नियम क्रिकेटमध्ये ते आणू शकत नाही. कारण मेरिलीबॉर्न क्रिकेट क्लब लॉर्ड्स हे नियमांचे कॉपीराइट होल्डर आहेत. भरपूर नियम क्रिकेटमध्ये बदलत गेले, आता तर काही क्रम बदलण्यात आले. जे बेचस नियम मध्ये आपण पाहिलं 22 क्रमांकाचा नियम व्हाईटचा होता तो 25 वर आणला, 23 जो लेग बाय 22 तो 26 वर आणला. भरपूर बदल घडत गेले, नवीन नियम आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि या नियमावर आधारितच हा खेळ आहे. आणि ज्या नियमांचं उल्लंघन जर तुम्ही नाही केलं, उल्लंघन केलं तर तुम्हाला दंडित केलं जातं. अंदाज स्ट्राईकला सोडणार, हा चेडू शपून घेण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्कवर शुभम ज्याने अफलातून फिल्डिंग केलेले आणि त्या शुभमला पाचारण करण्यात आले. सामना रंगाधर होऊ शकतो. इथून जर आई एकवीरा स्पोर्ट्स नांदकरच्या गोलंदाजांनी भेदकता दाखवली, अचूकता दाखवली आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली तर मात्र हा सामना नक्कीच ते आपल्या बाजूने झुकू शकतील. पण ज्या पद्धतीने कोलिनीच्या गोलंदाजांनी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला फळ हे फलंदाज मिळून देतील का हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा शुभम नांदकर यांकडनं स्ट्राईक लावेसा सोमनाथ. हा चेंडू फुल टॉस होता, खराब स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण. भूषण होतं डीप मध्ये, गुड फिल्डिंग गुड थ्रो, अप्रतिम फटका होता आणि समर्थकांचं लक्ष लागलेलं आहे. स्पेशली सचिन काळन जे ज्येष्ठ क्रिकेटपटू आहे त्यांनी या संघातील अनेक खेळाडूंना घडवलेले, त्यांना वेळोवेळी ते मार्गदर्शन करत असतात. आणि लक्षात असू द्या कधीही आपल्या संघातील ज्येष्ठ खेळाडू असतील त्यांचा सन्मान करा. तरी तुम्ही किती स्मार्ट असाल, हुशार असाल, टॅलेंट असाल, पण त्यांचा अनुभव तगडा असतो. त्यांनी अनुभव प्रचंड घेतलेला असतो आणि अनुभवापेक्षा कोणी मोठा नसतो. त्यामुळे आपल्या सिनियर खेळाडूंना सन्मान द्यायला शिका. 1-2 इनिंग खेळून तुम्ही मोठे होणार नाही. बऱ्याचदा युट्यूबवरती 1-2 क्लिप आले की खेळाडूंच्या डोक्यात हवा जाते, तसं करू नका. फुल टॉस ऑन साईडला गॅप मध्ये
खेळण्याचा प्रयत्न होता. आपण मिड विकेटला प्रोटेक्शन दिले गेले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी योगेश होते, पण दोन धाव होण्यापासून रोखू शकले नाही. मिड विकेटची व डीप कव्हरची सीमारेषा ही खूप मोठी असते क्रिकेटमध्ये. आता ही संधी मिळाली. धावसंख्या धावपळ करते आपण पाहतोय 13 धावा. आदेश कोणकर आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. नियम क्रमांक 3 हा स्कोरचा नियम आहे क्रिकेटमधला. हो यावेळेस मात्र इम्प्रूव्ह आहे स्ट्रोव. ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, वडा शॉर्ट सिलेक्शन सिक्सर. समर्थकांच्या मनावरती दिलेला झटका होता. धावसंख्या धावपळकावरती 19 आणि करायचे आहे 37, म्हणजे अजूनही आपण बघा तर 18 करायचे आहेत. शुभम भुगिया कमबॅक करतोय का राऊंड द विकेट दीपेश साठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होता, मिस केलाय फलंदाजाने आणि पंचा ठिकाणी नक्कीच बॅटची कडा आहे सांगतायत. हलकीशी कडा म्हणजे कॅच होती, जेल पकडायला होता पण यष्टीरक्षकाला पकडता आला नाही. त्यामागचं कारण कदाचित फलंदाज सफल झाले, पुढे आले, त्यामुळे ते संभ्रमात पडले आणि आज जेल पकडता आला नाही. क्रिकेटमध्ये अशी कारण सांगून चालत नाही, जेल काही तुम्हाला बनवावी लागतील. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कठीण कठीण जेल टिकताना अनेक खेळून आपण पाहत असतो. क्षेत्रक्षणात बदल होतोय कारण डावखोरे सोमनाथ स्ट्राईकला आले, 20 धावा झाल्यात या षटकातील. 19 चेंडू 5 म्हणजे अजून 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 ची गरज आहे. 13 चेंडू 17 इक्वेशन. ड्राईव्ह केलाय अलंग कार्पेट खेळतायत वाडीशिला मारला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपन्न होते. दुसऱ्या षटकाच्या अखेरी धावसंख्या धावपळ करते 21. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या, या षटकात 11 आल्यात आणि उर्वरित इक्वेशन आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 16 धावा आणि धावांची अवश्य गती 8.00 प्रति षटकामागे. सावंदे, सावंदेचे संघनायक या लवकर. सावंदे हा सामना संपायच्या मार्गावरती आहे, हे सत्र संपायच्या आधी तुम्हाला यावं लागेल अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. तर 12वी संघ या ठिकाणी आलेले आहे. भरपूर दमशक होणार आहे कारण आता सध्या थंडी सुरू आहे, पण दुपार नंतर आपण पाहिलं तर उन्हाच्या झळा या ठिकाणी लागत असतात प्रत्येकाला आणि पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासत असते. तर आपल्या शरीरात 70% पाण्याचं प्रमाण आहे, त्यामध्ये कुठेतरी कमतरता जाणवली घामावाटे जर हे पाणी निघालं तर थोडीशी आपली एनर्जी कमी होते, ऊर्जा कमी होते आणि त्यासाठी पिण्याचं पाणी फार गरजेचं आहे. विराट कोहली तर अवेन कंपनीचं पाणी पितो, ज्याची किंमत 500 रुपये लिटर आहे. फ्रान्समधून हे पाणी येतं त्याला आणि फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीचं कोणी हात धरू शकत नाही. रोहित शर्माने त्याच्याकडनं काहीतरी शिकायला हवं. रोहित त्या बाबतीत थोडासा कमजोर आहे आणि पूर्वीपासून रोहित बद्दल सगळे म्हणाले की तो आळशी आहे रोहित शर्माच्या बाबतीत म्हणतोय मी. तर लखनला 5 रन करण्यात आले, 11 चेंडू आता 16 करायचे आहेत. लखनला हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल कारण मागचं षटक आपण पाहिलं तर सुरुवात चांगली गेली होती, फिनिश चांगलं करता आलं नाही. शुभमला स्ट्राईकला दीपेश सोमनाथ आहे, माफ करा. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने गॅप मध्ये कॉपी बुक स्टाईल मध्ये तंत्र शुद्ध पुस्तकी फटका चौकार.
मध्ये आणि हा फटका अप्रतिम होता. भरपूर जागा दिली होती, शॉर्ट ऑफ लेंथ होता, डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हता ऑफ साईडला. मग ऑफ साईडला इतका शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकण्यात काय अर्थ आहे हा प्रश्न आहे. हो फक्त ऑफ साईड नाही तर ऑन साईडला मी किती चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. सोमनाथ लगावला षटकार. बॅटिंग पाहिली, अप्रतिम फलंदाजी आमनेच्या. अर्धशतके काही 16 चेंडूत 50 जवळ उठल्या आणि आता मैदानातील सोमनाथ एक डावखुरा फलंदाज आपण पाहतो खोलेलीचा. हो चेंडू खाली राहिला, परतावं लागेल सोमनाथला आणि अशा प्रकारे लागतोय तिसरा धक्का मैदानावरती कोलिवली संघाला. कॅप्टन आलेले तर बारावीचे कॅप्टन या आपण विशाल जाधव या आपण तर विशाल डीजे इथून एखादा चमत्काराचा आता नानकरला पराभव बसून वाचवे. टॉस झालेला आहे, सावंतने टॉस जिंकलाय, प्रथम ते फिल्डिंग करतायत. नियमासंदर्भात काही प्रश्न असतील तर सावंतच्या कॅप्टनने आयोजकांची संपर्क साधून शंकेचं निरसन करायचं आहे. नियम कंपल्सरी चेसिंग आहे, चेंडू कधी हरवला फुटला खराब झाला नवीन चेंडू दिला जाईल. तर हा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. सात चेंडू साची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर लखन फुल लेंथ पण दिशा चुकीची, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, व्हाईटचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे 32 धावा 5 धावांची गरज आहे सात चेंडू मध्ये. चेंडू हवे झेल होईल का आणि हो झेल डिप्लाय क्षेत्ररक्षक होते ऋतिकने झेल डिप्लाय. इक्वेशन आता कोलिवली संघासमोर असेल, सात चेंडूत 5 ची गरज. नियम आहे, सामना आता कुठेही कुठल्या दिशेला जाऊ शकतो. इथून मात्र अंतिम षटक आता कोण हाताळणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सात चेंडूत 5 होतील का प्रश्न आहे. क्रिकेटच्या इतिहासात आजवर झालेले आहेत आणि ते गोलंदाजांनी तर डिपेंडही केलेले आहेत. आता जगन्नाथ स्मृती चषक मध्ये बदलापूरला आपण पाहतो खडाव संघाच्या गोलंदाजाने 7 चेंडूत 1 धाव करू दिली नाही, मेडन ओव्हर फेकला पण सुपर ओव्हर मध्ये त्यांना पराभवला, बॉल आउट मध्ये आय थिंक ते पराभवला सामोरे जावं लागलं.
बघूया तशाच प्रकारचा काही पराक्रम घडेल का, कारण सोमनाथ बाद झाल्यानंतर थोडस दबाव नक्कीच कोहलीवरती असेल. तर सचिन आणि दीपेश बॅटिंग साठी आहेत. तर बॉलिंग मार्गवर आपण बाद आहेत. अनेके इथला पाचारण करण्यात आले. 7 चेंडू 5 धावा राउंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ गॅप आहे खूप मोठी. खराब चेंडू जातोय सीमा बार. स्कोर इक्वल धावांची बरोबरी. भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी झाली आणि त्यामुळे फलंदाजाने याचा पुरेपूर फायदा घेत असताना हे शॉर्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडले आणि आता फक्त एक पाऊल दूर विजयापासून कोहलीवली संघ. सावंतने टॉस जिंकलाय. फिल्डिंग साठी लगेच उतरायचे सामना संपल्यानंतर आणि 12 आपण लगेचच खेळाडू कक्षामध्ये जाऊन आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. सावंते जास्त वेळ घेऊ नका. अंतिम चेंडू आहे. 9 सामने कव्हर करायचे लक्षात असू द्या. आणि अशा प्रकारे या वाईटच्या आधाराने एक धाव आणि आई एक वीरा आई गावदेवी जय दुर्गा कोहलीली माफ करा. या ठिकाणी सामना जिंकलेला आहे. तर वेल प्लेड जय दुर्गा कोहलीली. हार्ड लक नांदकर. आणि या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत. आमचे ऑफिशियल स्कोरर अत्यंत नामवंत असे स्कोरर जे मुंबई विभागामध्ये भरपूर स्पर्धा मैदान आपण पाहत असतो असे आदेश कोणकर. मॅच आहे सोमनाथ ज्याने गोलंदाजी करताना फक्त 8 धावा 1 गडी आणि फलंदाजी मध्ये गेले आहेत.